मराठीतील अनेक कलाकार हिंदी चित्रपटात अभिनय करतात, पण फार मोजक्याच अभिनेत्यांच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका येतात आणि त्यातले काहीच जण लोकांच्या लक्षात राहतात. पण आपल्या संवाद फेक आणि अभिनयाच्या शैलीवर हिंदी चित्रपट सृष्टीवर आपली छाप सोडणारा रोखठोक अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. आदमी को ही मालूम होता है उसका टैलेंट कहाँ छिपा हुआ है. आपल्या सर्वांचा आवडता नाना. नाना आपला जन्म मुरुड जंजिऱ्याचा. लहानपणापासूनच आपले कलेवर प्रचंड प्रेम. स्केचेस काढण्यातही आपला हातखंडा. जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून कलेचे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर आपण आपल्या रेखाचित्रांद्वारे मुंबई पोलिसांनाही खूप मदत केली. गमन हा आपला पहिला चित्रपट, त्याचबरोबर माफीचा साक्षीदार या पुण्यातील हत्याकांडावर आधारित चित्रपटातील आपला अभिनय अंगावर काटा आणणारा होता. याच काळात आपण मोहरे, सलाम बॉम्बे यांसारख्या चित्रपटातही काम केले. पण बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख मिळवून दिली ती परिंदा या चित्रपटातील आपल्या भूमिकेने. त्यानंतर आपण मागे वळून पाहिलेच नाहीत. क्रांतीवीर, अग्निसाक्षी, खामोशी द म्युझिकल, तिरंगा, राजू बन गया जेंटलमन, गुलामे मुस्तफा, यशवंत, वजूद, भूत, डरना मना है, अब तक 56, टॅक्सी नंबर 9211 अशा अनेक चित्रपटातून विविधांगी भूमिकांनी आपण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले. इतके की आपणास डोळ्यासमोर ठेवून चित्रपटातल्या भूमिका मग लिहिण्यात येत असत. आपण दिग्दर्शित केलेला प्रहार हा चित्रपटही खूप गाजला. हिंदी सोबतच आपण मोजक्यास पण दर्जेदार मराठी चित्रपटातही काम केले. माफीचा साक्षीदार, सिंहासन, पक पक पकाक, देऊळ हे आपण अभिनय केलेले सर्वच चित्रपट गाजले. त्याचबरोबर पुरुष या नाटकातील आपल्या अभिनयाची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. आपल्या या चित्रपट प्रवासात आपल्याला 3 राष्ट्रीय पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार व 5 फिल्मफेअर नामांकने तसेच 2 स्टार स्क्रीन पुरस्कारही मिळाले. चित्रपटात काम करतानाच आपण आपल्या सामाजिक जाणीवा मात्र नेहमीच जिवंत ठेवल्या. बाबा आमटेंच्या आनंदवन सारख्या अनेक समाजसेवी संस्थांना आपण कुठलेच श्रेय न घेता सढळ हस्ते मदत करीत आलात, अजूनही करत आहात. नाना, आपण आपल्या रोखठोक बोलण्यासाठी व मतांसाठी प्रसिद्ध आहात, पण आपण असेच आहात म्हणून आम्हा सर्वांना आवडता. आपण यापुढेही अशाच अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करत राहाव्यात हीच इच्छा. आपल्या अष्टपैलू अभिनय कारकिर्दीसाठी आपल्याला राजश्री मराठीकडून मानाचा मुजरा.